तो शिवसेना पदाधिकाऱ्याची ऑडियो क्लिप व्हायरल झालेली आहे, ती ऑडियो क्लिप आपण ऐकूयात। तो शिवसेना पदाधिकाऱ्याची ऑडियो क्लिप व्हायरल झालेली आहे। विनोद जाऊ, काँग्रेसचा रस्ता किती खराब झाला, त्याची चौकशी हो द्या तुम्ही। रस्ता तर सुरू करायचा आम्हीच म्हणून तुम्हाला सुरू करा म्हणून, पण त्याची चौकशी होईपर्यंत थांबा थोडा। तुम्ही एकदा एनएचआयच्या लोकांशी बोलून घ्या ना, त्यांनी जर आम्हाला नोटीस दिला, एनएचआय जे असते का नाही, आपले हायवे नॅशनलचे लोक नियमावरून कायद्यावर नका जाऊ साहेब तुम्ही। नाही मी शेतो तिकडं, मी शेतो तिकडं, तुम्ही नका या, तुम्ही नका येऊ, मी शेतो। नाही कुठे आहे तुम्ही सांगा ना। मी आहे आता देवगावला, मी येतो तिकडं, मी एक घंटा देतो, मग आपण सविस्तर बोलू, ठीक आहे? आम्ही तुमच्या कामावर होईते। हो ना, एक घंट्यानंतर येतो मी तिकडं। घंटा हो हो, मी काय म्हटलं, काय काय नाव म्हटलं तुमचं साहेब? महादेवराव ठाकरे। महादेवराव ठाकरे, हो ठीक आहे। सेलू बाजारचे ना? सेलू बाजार नाही, वाशिम। अच्छा वाशिमचे, हा महादेवराव ठाकरे। काय जिल्हा परिषद? जिल्हा परिषद नियोजन समिती सदस्य। जिल्हा नियोजन संघ, अच्छा अच्छा अच्छा, हो ठीक आहे। मी एक घंटा देतो तिकडं, आल्यावर मग बोलू बोलू सांग, है ना? ठीक आहे, नाही मग तोपर्यंत काम बंद ठेवा तुम्ही, एक घंटा येईपर्यंत। साहेब मी एक घंट्यात येतोच ना तिकडं, एक घंट्यात काय होणार आहे तुमचं? मला म्हणालो तेवढं सांगून बंद आहे। बरं, मी थांबतोच नाही ते, मी सांगतो तस। आणि इथं आल्यानंतर तुमच्या खासदार मॅडमचं बोलणं करून देतो। माझ्या लोक करू, हे बघा, रोड माझा नाही आहे, रोड हा हायवे नॅशनलचा रोड आहे, आम्ही तर काम करायला आलो, ऐकून घ्या। म्हणजे तुम्ही काम करा लागले, बोगस काम करा लागले म्हणून सांगा लागलो, सगळ्या मागच्या चौकशी होईपर्यंत पण ठेवा साहेब, आम्ही विनंती करा लागलो तुम्हाला। नाही ना, मी एक घंटा देतो म्हटलं, थोडस एक घंट्याचा फुरसत नाही का? मी आता इतक्या दूर लांब आहे, तुम्ही तक्रारी आल्या काय आल्या कसे जे आल्या तर काही साहेबासोबत तुम्ही नाही का भेटून घ्या किंवा काही विचारून घ्या, काम सुरू करा। हो ना, बरोबर आहे ना, बरोबर आहे। मला कसं आता हायवे म्हणजे हायवेचे जे अधिकारी आहे त्यांना सांगावं लागेल का बाबा हे लोक असे असे भरून राहिले, साहेब काम बंद ठेव का? कारण की काय असते साहेब, आमचे कसे कामाची अवधी असते ना, असं आहे ना, असं नसते त्याच्यासाठी, त्याच्यासाठी ते उरकायचं करू नका तुम्ही, कारण कसं आमचं जीवन मरणाचा प्रश्न आहे। नाही नाही, बरोबर आहे ना, बरोबर आहे, तुम्ही जे बोलता ते बरोबर आहे। कारण आम्हाला हे पब्लिक वर्क आहे, अनेक माणसं वारले आमच्या त्या रस्त्यावर, अनेक माणसं नेली रस्त्यावर या। हो ना, बरोबर आहे ना, पब्लिक वर्क आहे त्याच्यामुळं। तुम्ही म्हणाल ना बंद ठेवू, आम्ही त्याच्यात तुमच्या विरोधात बिलकुल नाही जाणार, पण मला एक घंटा वेळ, मी तुमच्याकडे एकदा सविस्तर बोलतो आणि येतोच तुमच्याकडे एक घंट्यात, बस थोडस एकदम, म्हणजे असं नाही ना मी आता धावपळ करत येणार नाही, एक घंटा लागेल मला, एवढी धावपळ करत तरी पण देवगावने मला सांगा एक घंटा लागतो की नाही लागत। आणि साहेब मी येतो तुमच्याकडे, भेटतो, भेटून मी तुमचं समोरच्या अधिकाऱ्याला सांगतो काही घ्यायचं असं म्हणणं आहे। आणि हे जे म्हणत आहे खासदार मॅडमचं बोलणं करून देतो। हो ना साहेब, मी येतो ना, एक घंटा देतो, है ना साहेब? हो हो हो, या तुम्ही। बरोबर, एक घंट्यात आता वाजले साहेब, तीन चार पाच झाले साहेब, आता मी 6 वाजे बदल येतो, बरोबर ना? हो, तोपर्यंत काम बंद ठेवाय फक्त। बरोबर, ठीक आहे, हो हो। तर या सगळ्या प्रकरणाच्या संदर्भात एक ऑडिओ क्लिप व्हायरल झालेली आहे, ती ऑडिओ क्लिप आम्ही तुम्हाला ऐकवली आहे। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लेटर बॉम्ब टाकलाय, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्यामुळे राष्ट्रीय महामार्गाचं काम रखडल्याचं नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रामध्ये म्हटलेलं आहे। अतिशय गंभीर असा हा प्रकार आहे। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिलंय आणि या पत्रामध्ये असा उल्लेख करण्यात आलाय की शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमुळे राष्ट्रीय महामार्गाचं काम रखडलंय। मंत्री गडकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना हे पत्र लिहिलंय, शिवसेनेचे पदाधिकारी हे कंत्राटदारांना काम करू देत नसल्याचा पत्रामध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे। तर या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी उदय तिमांडे, हे थेट नागपूरवरून आपल्यासोबत जोडलेले आहेत। उदय, एकंदरीत गंभीर स्वरूपाचं प्रकरण आहे, या संदर्भात काय अधिक माहिती?
शुभम, खरं तर नितीन गडकरी यांच्या कामाची तारीफ जी आहे ते लोकसभेमध्ये जे आहे ते सोनिया गांधी सुद्धा करतात. इतकंच नाही तर आपण अनेक वेळा पाहिलं की राज्यांचे मुख्यमंत्री जे आहेत ते स्वतः नितीन गडकरी यांना भेटायला जाऊन त्यांच्या राज्यामधल्या रोडचे जे काम आहे ते पूर्ण करण्यासाठी जे आहेत ते विनंती करतात. काही दिवसांअगोदरच नागपूरमध्ये एका उड्डाणपुलाच्या कार्यक्रमात स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे गडकरींची तारीफ करत होते की गडकरी यांच्या कामाचा व्याप इतका वाढलाय की आता त्यांची कोणाशी तुलना करणं सुद्धा शक्य नाही असं म्हणत असताना दुसऱ्या बाजूनी त्याच मुख्यमंत्र्यांना नितीन गडकरी यांना एक स्फोटक पत्र लिहावं लागलं आणि त्या पत्रामध्ये शिवसेनेचे पदाधिकारी राष्ट्रीय महामार्गाचे काम होऊ देत नाही, कंत्राटदारांना धमकावतात. इतकंच नाही तर धमकावल्यानंतर कंत्राटदारांनी ऐकलं नाही तर त्यांच्या वाहनाची जाळपोळ केली जाते, तोडताड केली जाते, अशा पद्धतीचाच त्या पत्रामध्ये जो आहे तो उल्लेख करावा लागलेला आहे. त्यामुळे वाशिम जिल्ह्यामध्ये विशेष करून वाशिम जिल्ह्यामध्ये सरकारी कामं करायचे की नाही असा प्रश्न या निमित्ताने जो आहे तो शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या सगळ्या याच्यावरून दिसून पडत आहे. कारण ज्या पद्धतीनं कॉन्ट्रॅक्टर लोकांनी नितीन गडकरी यांना एक पत्र लिहिलं होतं आणि त्यात या सगळ्या बाबींचा उल्लेख केला होता त्या आधारेच नितीन गडकरी यांनी हे पत्र जे आहे ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलं होतं आणि हे गोपनीय असं पत्र आहे. त्यामध्ये नितीन गडकरी यांनी यानंतर महाराष्ट्रात आमच्या मंत्रालयामार्फत कामं करायचे की नाही असा विचार करावा लागेल इथपर्यंतची भाषा वापरावी लागलेली आहे. त्यामुळे नेमके कोणत्या पद्धतीनं कॉन्ट्रॅक्टरांना शिवसैनिक हॅरॅस करतात याचा उल्लेख देखील सुरुवातीच्या काळात झालेला आणि नुसतं इतकं नाही तर यामध्ये शिवसेनेचे लोकप्रतिनिधी सुद्धा इन्व्हॉल्व्ह असल्याचा उल्लेख जो आहे तो नितीन गडकरी यांनी केलेला आहे. त्यामुळे एक जबाबदार मंत्री जर अशा पद्धतीनं मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित असेल आणि त्यात उल्लेख केला जात असेल की यानंतर महाराष्ट्रात रस्त्याचे कामं करायचे की नाही असा आम्हाला विचार करावा लागेल तर ही नक्कीच गंभीर बाब आहे. मुख्यमंत्र्यांना हे पत्र मिळाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी हे पत्र मुख्य सचिवांना पाठविल्याचा उल्लेख सुद्धा जे आहे ते या पत्रावर होता. मात्र गडकरी यांनी हे सगळे आरोप केल्यानंतर या आरोपात तथ्य असल्याची एक ऑडिओ क्लिप सुद्धा व्हायरल झालेली आहे. आपण पाहतो की त्यात शिवसेनेचा कार्यकर्ता खासदारांच्या नावाचा उल्लेख घेतो आणि काम पुढे करू नका अशी धमकी सुद्धा जो आहे तो कंत्राटदारांना देतो. त्यामुळे शिवसैनिक महाराष्ट्रामध्ये विकास कामं होऊ देणार की नाही हा प्रश्न जो आहे तो या सगळ्या प्रकरणानंतर पुन्हा एकदा उभा राहतोय. मात्र गडकरी यांना मुख्यमंत्र्यांना हे पत्र लिहिल्यानंतर आता मुख्यमंत्री यावर काय भूमिका घेतात आणि शिवसेनेच्या शिवसैनिकांना काय समज देतात हे पाहणं महत्वाचं असेल. शुभम, ठीक आहे. उदय, मी तुमच्याकडे पुन्हा एकदा येतो. आपले प्रतिनिधी विशाल राऊत आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. विशाल, एकंदरीत किती गंभीर स्वरूपाचं प्रकरण आहे? केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आणि त्या पत्रामध्ये असा उल्लेख करण्यात आलेला आहे राष्ट्रीय स्तरावरची जी कामं महाराष्ट्रामध्ये चालू आहेत, रस्त्यांची जी कामं आहेत, त्या कामांमध्ये शिवसेनेच्या वतीनं पदाधिकारी असतील, लोकप्रतिनिधी असतील, ते अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. या संदर्भात काय अधिक माहिती? नक्कीच शुभम, सेनेच्या कार्यकर्त्यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे, त्यामध्ये त्यांनी असा उल्लेखही केला आहे. मात्र सेनेने याआधी सुद्धा अनेक वेळा या रस्त्याच्या कामाकरिता या ठिकाणी धरणे असो किंवा रस्ता रोको असो असे असे अनेक आंदोलने शिवसेना वाशिम जिल्ह्याच्या वतीने या ठिकाणी अनेक वेळा करण्यात आले. काही ठिकाणी ज्या ठिकाणी निकृष्ट दर्जाचे काम आढळले त्या ठिकाणी सेनेने वेळोवेळी आंदोलन सुद्धा केले. ही जी ऑडिओ क्लिप आता सध्या व्हायरल होते सेना कार्यकर्त्याची, यामध्ये खासदार मॅडमच्या नावाचा त्यांनी उल्लेख सुद्धा केलेला आहे. गंभीर स्वरूपाची बाब असून मात्र सेनेने अनेक वेळा या रस्त्याच्या कामाला विरोध केला आहे. ज्या ठिकाणी निकृष्ट दर्जाचे काम असो किंवा शेतकऱ्याच्या शेतामध्ये रस्त्याच्या कामानिमित्त पाणी जात असेल या ठिकाणी सेना वेळोवेळी या ठिकाणी रस्त्यावर उतरून या ठिकाणी सेनेने आंदोलने सुद्धा केलेली आहे. शुभम, विशाल, मी तुमच्याकडे पुन्हा एकदा येतो. उदय तिमांडे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. उदय, या सगळ्या प्रकरणाच्या संदर्भात आता नितीन गडकरींनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलेलं आहे, मुख्यमंत्री काय भूमिका घेण्याची शक्यता आहे? नक्कीच, ज्या पद्धतीनं हे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना गोपनीय पद्धतीनं पाठवलं, मात्र त्यानंतर मुख्यमंत्र्यांचा त्या पत्रावर शेरा दिसतो आणि ते मुख्य सचिवांकडे पत्र पाठविलेलं. आता नेमके ज्या पद्धतीने आपण पाहतो की शिवसेनेने गेल्या महिनाभराआधी सुद्धा वाशिम जिल्ह्यामध्ये या रोडच्या कामाच्या गुणवत्तेला घेऊन जे आहे ते आंदोलन केलं होतं, त्यामुळे या सगळ्या प्रकरणाची माहिती जी आहे ती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना असणं अपेक्षित आहे. आणि जर ती नसेल तर तिथले पालकमंत्री शंभूराज देसाई हे सुद्धा शिवसेनेचे आहे. त्यामुळे उद्या 15 ऑगस्टच्या निमित्तानं पालकमंत्री आज जिल्ह्यात असेल, त्यामुळे ते या सगळ्या प्रकरणाची माहिती घेऊन मुख्यमंत्र्यांना देतील. मात्र ज्या पद्धतीनं नितीन गडकरी यांनी शिवसेनेच्या लोकप्रतिनिधीचा यात उल्लेख केलेला आहे, यावरून हे सगळं प्रकरण गंभीर आहे. कारण आपण याआधी सुद्धा पाहिलं होतं की पैशाच्या मागणीसाठी सुद्धा ज्या आहेत कॉन्ट्रॅक्टरांना त्रास दिल्याच्या घटना ज्या आहेत त्या महाराष्ट्रात नाही तर अवघ्या देशात सुद्धा पाहिल्या होत्या. आणि या पत्राच्या सुरुवातीच्या कॉलममध्ये जर आपण पाहिलं तर लोकप्रतिनिधींना कामं अडविण्याची हिंमत झाल्याचं सुद्धा यात उल्लेख केलेला. त्यामुळे कुठेतरी या प्रकरणाला आता उद्धव ठाकरे यांनी गांभीर्याने घेऊन
जे कोणी शिवसेनेचे कार्यकर्ते यात सहभागी असेल किंवा जे कोणी लोकप्रतिनिधी असेल त्यांना समज देण्याची गरज आहे. कारण अशा पद्धतीने जर रस्त्यांचे काम अपूर्ण राहिले, पुढे पावसाळा आहे किंवा तो रोड जो आहे तो अतिशय महत्वाचा असा रोड आहे, कारण विदर्भ ते मराठवाडा जोडणारा तो रोड आहे, त्यामुळे जर त्या रोडची कामं पूर्णत्वास गेलं नाही, त्यातला एका पुलाचं काम तर अर्ध्यावर थांबलेलं आहे, जर ते काम पूर्णत्वास गेलं नाही तर अपघात असेल किंवा इतर घटनांची सुद्धा त्यात होण्याची शक्यता आहे. सोबतच त्या कामाला जर विलंब झाला तर त्या कामाची कॉस्टिंग वाढण्याची सुद्धा शक्यता आहे, आणि कॉस्टिंग वाढल्यानंतर ते काम पुढे जाणार नाही, त्याचा फटका सामान्य नागरिकांना बसेल. त्यामुळे कुठेतरी आता यात सामंजस्याची भूमिका घेऊन उद्धव ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना समज देण्याची गरज आहे. ठीक आहे, अतिशय गंभीर स्वरूपाचं असं हे प्रकरण आहे. उदय आणि विशाल, तुम्ही अतिशय महत्वपूर्ण माहिती या बातमीच्या संदर्भात दिली, तूर्तास धन्यवाद. महत्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलंय. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमुळे राष्ट्रीय महामार्गाचं काम रखडलं असल्याचा उल्लेख नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रामध्ये केला आहे.